बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतक्या टेस्टी आणि घरचे घर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ह्या गुलाबजामून मिरच्या तयार केलेल्या आहे। तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या शाळेमध्ये 1 रुपयात 2 मिळायच्या। तर आज आपण घरच्या घर एकदम सोप्या पद्धतीने हे मिरच्या कशा तयार करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या ठिकाणी ही मिरची बघू शकता किती छानपैकी तळल्या गेलेली आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते। तर गुलाबजामून मिरची तयार करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी एका वाटीमध्ये तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका छोट्याशा वाटीमध्ये आपण कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे। कॉर्न फ्लोअर नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या घरी होतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं या ठिकाणी वापर करणार आहोत। तर एका प्लेटमध्ये आपण हे एकत्रित टाकून देऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ। दोन्ही पण आपण आता टाकून दिलेले आहे। तर त्यानंतर आपण या ठिकाणी गावरान तूपाचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी वाटीमध्ये आपण थोडंसं गावरान तूप घेतलेलं आहे, तर हे तूप आपण याच्यामध्ये टाकून देऊ। तर पूर्णच्या पूर्ण जे तूप आहे ते आपण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया। पहिले आपण याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ एकत्रित। दोन्ही पण पीठं जे आहे आपण कॉर्न फ्लोअर वापरलेलं आहे आणि तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे। आता हे तूप आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिळवून घेतलेलं आहे, म्हणजेच मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण या पिठाचे 2 भाग केले, तर अर्धे पीठ आहे, तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। तर ह्या ठिकाणी आपण थोडासा हिरवा कलर घेतलेला आहे, तो या पिठामध्ये आपण टाकून देऊ, त्याच्यामुळे छान कलर येईल। आता याला थोडंसं आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकलं, तुम्ही बघू शकता त्याला कलर येतोय आणि या पिठाला जो आहे तो आपल्याला असाच कलर यायचा आहे, कारण आपल्या ज्या मिरची आहे तर त्या आपण 2 कलरमध्ये बनवणार आहोत। तर पहिला आपण हा हिरवा कलर आता वापरून घेतलेला आहे। आता याचं आपण चांगलं मिश्रण तयार करू, जे आपण पिठाचा गोळा आता या ठिकाणी तयार करणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपला एक पिठाचा गोळा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर आपण परत दुसरं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण लाल रंग वापरणार आहोत। तर आता त्याच सेम पद्धतीने आपण हा कलर त्याच्यामध्ये टाकून देऊन थोडंसं पाणी टाकून पीठ जे आहे तर ते तयार करून घेऊ। तर याला पहिले पिठामध्ये मिक्स करून घेतलं, आता त्याच्यामध्ये परत पाणी टाकून तसं आपल्याला उंडा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर आता आपण ह्या ठिकाणी 2 कलरचे जे आहे ते उंडे तयार केलेले आहे। तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे पहिले हातावरती। तर ह्या ठिकाणी आपण या उंड्याचे असे 2 ठिकाणी गोळे तयार करून घेतलेले आहे। आपल्याला कधी गुलाबजामुन जे तयार करायचे आहे तर असेच असे आपण तेलामध्ये तळून देखील करू शकतो, पण आपल्याला याची आता मिरची तयार करायची आहे। तर त्यासाठी आपण हा गोळा असाच हातावरती घ्यायचा आणि याला असंच हातावरती चप्पट चप्पट म्हणजेच मिरचीसारखं असं लंबोळं लंबोळं तयार करून घ्यायचं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोपी पद्धत आहे आणि काही सेकंदातच या ठिकाणी आपली मिरची जी आहे तर ती तयार होते। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण मिरची जी आहे ती हातावर तयार करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता हे सर्वच्या सर्व तयार करून घेऊ। तर ह्या ठिकाणी आपण अशा मिरच्या ज्या आहे त्या तयार करून घेतलेल्या आहे। तर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं। तर आता ह्या मिरच्या ज्या आहे आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर या मिरच्या आपण अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत। एक 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 करून आपण सर्व मिरच्या अशा तेलामध्ये तळून घेऊ। गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा, कारण मिरच्या ज्या आहे ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळल्या जाईल। तर ह्या ठिकाणी मिरच्या ज्या आहे आपण याच्यामध्ये तेलामध्ये जे आहे छानपैकी तळून घेतलेलं आहे। जास्त काय नाही, 2 ते 3 मिनटं लागते तळण्यासाठी। तर ह्या मिरच्या आता आपण काढून घेऊया। झाराच्या सहाय्याने जे तेल आहे ते खाली आपण याच्याखाली नितरून घेतलेलं आहे आणि आता मिरच्या आपण काढून घेतल्या। आता परत आपण हा दुसरा घाणा तयार करून घेऊ, तेलामध्ये त्याचप्रमाणे आपण सोडून देऊया आणि यांना पण आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे। तर ह्या पण मिरच्या आहे आपण तेलामध्ये छानपैकी तळून घेतलेलं आहे, यांना पण आपण आता काढून घेऊया। जास्त वेळ पण लागत नाही तळण्यासाठी, 3 ते 4 मिनटात सहजपणे या मिरच्या ज्या आहे त्या आपल्या तळतात। आता या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये तळून घेतल्या। त्यानंतर आपण या ठिकाणी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आपण कढईमध्ये टाकून दिलेली आहे, याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे। 1 वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं। तर या ठिकाणी आपलं साखरेचे पाक जे आहे ते तयार होत आहे। तर याची जी आहे ती आता साखर जी आहे ती बनत आलेली आहे। तर या ज्या मिरच्या आपण थंड करण्यासाठी ठेवलेल्या होत्या, तर आता आपण या पाकामध्ये टाकून देऊ। तर पूर्णच्या पूर्ण ज्या मिरच्या आहे ते आपण या पाकामध्ये टाकून दिलेलं आहे आणि गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं।
तर असंच मिक्स करून घ्यायचं, तर याची जी आहे तर ती साखर जी आहे तर ती तयार होते. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखरेचे जे पाक आपण तयार केलेलं होतं ते चांगल्या प्रकारे मिरच्यांना म्हणजेच मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि या मिरच्या जे खाण्यासाठी आता एकदम गोड लागणार आहे. तर साधारणतः आपण 2 ते 3 मिनटं याला असंच राहू देऊ, आणि गॅस जो आहे तो आता आपण बंद केलेला आहे. ह्याच कढाईमध्ये आपण याला असंच आता 2 मिनटं राहू देऊ, आणि याला पहिले तर हलवून घेऊया. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या तयार झालेल्या आहे एकदम सोप्या पद्धतीने, आणि घरच्या घरी झटपट आपण या मिरच्या तयार केलेल्या आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने या मिरच्या तुम्ही नक्कीच बनवा. तर भेटूया लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये.